वन्स अगेन वेलकम बैक। पास झालं बस झालं या चॅनल मध्ये आपलं 10वी भूमिती मधलं वर्तुळ धडा चालू होता। जवळजवळ त्याचे 4 उदाहरण संग झाले। आज आपल्याला बघायचं 3.5 जे जीवांचं आंतरछेदन आणि बाह्य छेदनाच्या प्रमेयावर डिपेंड आहे, स्पर्शिका छेदिका प्रमेयावर डिपेंड आहे, पण त्याच्यामध्ये वर्तुळ आणि कंस नाही तर सरळ माप देईल। त्याच्यावर कसं कॅल्क्युलेशन करतं सगळं सांगतो व्यवस्थित। तर बघा, सगळ्यात पहिला जर गणित बघितलं आकृती म्हणून ओळखायचे का मी गणित कुठलं असतं काय असतं? ओके, तुम्हाला दाखवतो। पहिला आहे वर्तुळ, त्याच्यामधून छेद आहे आणि एक स्पर्शिका आहे। ओके, हे छेदिका आणि हे स्पर्शिका, याच्यावर कळतं की हे स्पर्शिका छेदिका प्रमेय आहे। माप दिलं की एस आर, इकडे आहे पी, इकडे आहे क्यू। ओके, तर जे काय डिटेल आहे ते दिलंय। माप दिलं तसे आपल्याला पी क्यू बरोबर 12, पी आर बरोबर 8, पी एस बरोबर क्वेश्चन मार्क दिलाय आणि आर एस बरोबर पण क्वेश्चन मार्क दिलाय। ओके, दोन मार्क दिले जातात। तर स्पर्शिका छेदिका प्रमेय काय सांगतंय? स्पर्श करणाऱ्या रेषेचा वर्ग। ओके, स्पर्श करणाऱ्या रेषेचा वर्ग पी क्यू चा वर्ग बरोबर वर्तुळाच्या बाहेर असणारी रेषा कुठली? पी आर गुणिले ही पूर्ण रेषा, समजतंय? म्हणजे पी एस। ओके, आता पी क्यू चा माप आपल्याला माहिती आहे। पी क्यू चा माप किती आहे? 12 चा वर्ग। पी आर 8 गुणिले पी एस माहिती आहे का? पी एस ला पी एस तसंच ठेवा, 12 चा वर्ग येणार 144, 8 गुणिले पी एस। ओके, 144 इकडे गुणाकार इकडे काय आहे? भागाकार पी एस, भागाकार करू त्यांचा 8 ने जर आपण 144 ला भागलो 8 एक का 8। ओके, 14 गेले 6, 68, 64 उत्तर आलं 18 बरोबर पी एस। ओके, जर आता पी एस हे पूर्ण किती आलंय? पी आणि एस किती आलंय? 18। तर आपलं माप काढायला सांगितलंय आर एस माप किती, याचा माप पाहिजे 8। बरं, 18 तर मार्ग किती आलं पाहिजे? 10 बरोबर। ते करून दाखवतो माप कशाला काढायचं आपल्याला पूर्ण याचा माप माहिती आहे कुठला? एस पी, एस पी बरोबर एस आर अधिक आर पी। कारण काय? एस आर पी ही रेषा आहे ना, ही पूर्ण रेषा आहे। माप दिला याचा किती आहे? 18 बरोबर। एस आर माप किती? 8 अधिक पी आर माप काढायचं। ओके, किंवा आर एस माप, सॉरी आर एस माप काढायचं। एस आर ला एस आर, पी आर माप माहिती आहे आपण 8। ओके, 18 वजा 8 बरोबर एस आर, उत्तर किती आहे? 10। सोपं आहे, फक्त हे लक्षात ठेवा स्पर्शिका छेदिका प्रमेय, स्पर्शिका आणि छेदिका प्रमेय। ओके, आकृतीला बघून समजतंय एक छेदिका आणि स्पर्शिका आहे। स्पर्शिकेचा वर्ग पूर्ण रेषा आणि बाह्य रेषा। ओके, थोडस मराठीत नोट्स आपल्याकडे स्वतः काढत ऑटोमॅटिक तुम्हाला सुद्धा लक्षात येईल कुठली पण आकृती दिली जाईल। आता हे झालं स्पर्शिका छेदिका प्रमेय। समजा जर वर्तुळाच्या जीवा जर वर्तुळाच्या आत जर छेदत असेल, म्हणजे जीवांचे आंतरछेदनाचे जर असेल तर ते कसं सोडवतात? जीवांच्या आंतरछेदनाचे त्याच्याच खाली दुसरं गणित आहे बघा, व्यवस्थित दाखवतोय। या केंद्रबिंदू नाव दिलं एम डी एन एस आणि दिलं आर। ओके, तर त्याच्यामध्ये बघा आर डी बरोबर दिलं माप 15, डी एस बरोबर दिलं 4, एम डी बरोबर दिलं 8, तर डी एन काढा सांगितलं। आपण ते म्हणायचं समजलं की हे जीवांच्या आंतरछेदनाचे प्रमेय आहे। ओके, कारण दोन्ही जीवा कुठे छेदतात? वर्तुळाच्या आतमध्ये छेदतात। आता लिहू मग एम डी गुणिले डी एन बरोबर आर डी गुणिले डी एस। ओके, अशी रेष अशी रेष अशी अशी। ओके, त्याला काय म्हणायचं? जीवांच्या आंतरछेदनाचे प्रमेय। ओके, जीवांच्या आंतरछेदनाचे प्रमेय माप ठेव। एम डी दिलाय 8 गुणिले डी एन चा डी एन ला डी एन तसंच आर डी माहिती आहे 15 गुणिले 4।
डी एन बरोबर 15 × 4/8 गुणाकार भाग 4 × 4 = 8 डी एन बरोबर 2 ने जर भागलं तर निम्म करायचं 15 निम्म येते ना 7.5 समजतं हे झालं जीवांच्या अंतरछेदाचं आता बघू आपण जीवांच्या बाह्य छेदनाचे प्रकार जर बाह्य छेद असतील तर कसं करतं ओके कंपस विचारला तो बोर्डाला थोडस व्यवस्थित तिन्ही गणिताचा सराव व्यवस्थित करा आता त्या टाइपचं गणित आहे बघा प्रश्नामध्ये दिलं तुम्हाला चौथा प्रश्न आहे हे वर्तुळ आणि या वेळेस कुठे छेद जीवा वर्तुळाच्या बाहेर टी एस पी क्यू आणि आर झालं तुमचं केंद्रबिंदू ओके त्याच्यामध्ये माप दिलं पी क्यू बरोबर 6 क्यू आर बरोबर 10 आणि पी एस बरोबर 8 आपल्याला काढायचं आहे टी एस बरोबर किती ओके पहिला लक्ष द्या बाह्य छेद असतील तर कसं करतात बाहेर रेषा संपूर्ण रेषा बाहेर रेषा आणि ही संपूर्ण रेषा म्हणजे त्यांचं चार लिहिलं जातं जीवांच्या बाह्य छेदामध्ये सगळ्यात पहिला बघू आपलं बाह्य रेषा माहिती आहे का एस पी पी एस ओके पी एस गुणिले टी पी ओके टी आणि पी टी पी माहिती आहे का नाही माहिती टी एस माहिती आहे का ओके टी एस काढायचं ओके मग आता खालचं बघा ह्यांचे माप इथं लिहितो मी टी पी बरोबर इकडचं बघू क्यू पी माहिती आहे का पी क्यू माहिती आहे गुणिले पी आर माहिती आहे का पी आर ओके पी आर माहिती आहे पी आर सगळ्यांनी काय दिलं आपल्याला क्यू आर दिलं क्यू आर बरोबर 10 दिलं म्हणजे आपल्याला पूर्ण पाहिजे इथं करून घेतो मी नाव बघा कसं येणार कुठलं काढायचं आपल्याला आर पी बरोबर आर क्यू अधिक क्यू पी ओके कारण काय आर क्यू पी ओके आर पी बरोबर त्याचं माप माहिती आहे 10 त्याचं माप माहिती आहे किती पी क्यू चं माप पी क्यू चं किती आहे 6 म्हणजे आर पी बरोबर किती येणार होता 16 ओके आर पी पी एस माप केव्हा होता पी एस किती 8 पी पी माहिती नाही पी क्यू माहिती आहे 6 आणि याचं माहिती आहे 16 म्हणजे आत्ताच काढले आपण ओके तीन माप माहिती आहेत टी पी बरोबर 6 × 16 किती ना 8 टी पी बरोबर 8 × 8 = 16 उत्तर आलं 12 ओके पूर्ण टी पी किती आलं 12 एस पी माहिती आहे किती 8 तर ऑटोमॅटिक टी एस किती आला 4 करून दाखवा कोणते पण टी पी बरोबर टी एस अधिक एस पी टी पी जमा माहिती आहे 12 बरोबर टी एस काढायचं एस पी जमा किती आहे 8 12 − 8 बरोबर टी एस किती राहायचं दोघांची वजाबाकी 4 बरोबर टी एस ओके ह्याला काय म्हणायचं जीवांचे बाह्य छेदनाचे प्रमेय कळते बाह्य छेदनाचे प्रमेय फक्त लक्षात ठेवा कुठलं प्रमेय कसं वापरतात किंवा आपण तेवढं तर समजताय फक्त हे आपण कसं लिहितं बाह्य छेदनामध्ये काय करतात जे बाहेर रेषा असेल ते संपूर्ण रेषा बाहेर रेषा प्लस संपूर्ण रेषा आंतरछेदामध्ये तुकडा 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 असं बोलला जातं गुणिले टाइप आणि स्पर्शिका छेदनामध्ये स्पर्शिकाचा वर्ग बाहेर पूर्ण रेषा ओके थोडंसं नीट व्यवस्थित एकदा दोनदा प्रॅक्टिस केली की ऑटोमॅटिक कळेल तुम्हाला आय होप सो तुम्हाला पूर्ण जे पूर्ण हे धडा वर्तो धडा समजला असेल आज तुम्हाला समजतंय पूर्ण धडा समजतंय जर या धड्याबद्दल किंवा कोणत्याही गणिताबद्दल जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर प्लीज कमेंट सेक्शन मध्ये सांगा बाय